Und damit hat euch mein Galan Kusch Kabal! Und damit die Dörrin Sahas Saganda! Ja, Kusch mein Magali, und damit mein Galan Kusch Kabal! Sahas Saganda, ja, Kusch mein! Dörrin mein Galan Kusch Kabal! नमस्कार काका, मला तुमचा परिचय द्या. नमस्कार, राजू दौलतराज शिवाळे, पोलीस पाटील विभाग, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. दादा, या बैलगाड्या शेतात कधीपासून आहे तुम्ही? मला जवळपास 30 वर्ष. 30 वर्ष. आतापर्यंत तुमच्या दावील कोणते कोणते बैल झाले? पहिले माझ्याकडे एक राजा नावाचा बैल होता, तो आता 5-7 दिवस झाले माझा. हो का? त्याचा कार्यकाळ कितीपर्यंत? नंबर वगैरे काय? त्यानं जवळपास 20 वर्ष नंबर घेतला. हो का? पहिला दादा, तुमचं गाव वगैरे कुठलं? वेणी. वेणी. दादा, तुम्ही आता नवीन खरेदी हा बिच्छू घेतला, बिच्छूबद्दल काय सांगाल? हा बिच्छू आम्ही 8,18,000 घेतला, आता त्याची मागणी जवळपास 55 लाख रुपयाची. हो का? दादा, देणार का नाही? मग का बरं, याबद्दल सांगा थोडं. काय वाटतं बैलाबद्दल नेमकं तुम्हाला आकर्षण? अजून भरपूर अपेक्षा आहे बैलापासून. बैल हा कुठल्या जातीमध्ये मोडतो बरं? म्हैसूर. म्हैसूर का? त्याची घेण्यामागची तुम्ही काय बघितलं घेण्यासाठी? मी पल्ले पाहून घेतलं समोरच्या पटात, पल्ले चालू होते. हो का? पटका गेलो, दुसरा नंबर घेतला कळमेश्वरच्या पटात, आणि मग तिथं जाऊन त्याची 14 घेतली. याचे आतापर्यंत किती नंबर झाले बरं? आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी पहिला दुसरा, पहिला दुसरा. हां, चालू. समजा बच्च्यामध्ये पहिला दुसरा चालू आहे. 8 महिने वाचलो. हां, याच्यापर्यंत मला अजून लहान गटाचं होतं, पण मोठ्या गटाचे पूर्ण नंबर थोडा लागलो म्हणून मोठ्या गटाचा. हो का? त्याच्यापासून अपेक्षा काय बरं तुम्हाला? त्याच्यापासून अपेक्षा काय, आपण शेतकरी लोक आहे. हां, राजाचा खेळ. त्यामुळं का? आता तुम्ही याच्यापर्यंत समजा राजा झाला, राजानंतर अजून बैल झाले असं ना तुमच्याकडं? तर कोणते कोणते नाव, थोडक्यात नाव सांगा. राजानंतरचे बैल कोणते कोणते होऊन गेले? राजानंतरचे दोन झाले, पण ते तेवढे काय याचं झाले. आता त्याला खुराक काय देतं बरं बिच्छूला? त्याची मात्रा किती किती असते? जवळपास 200 ग्रॅम रोजची बदाम. हो का? आता समजायला तुम्ही जोडीदार कोणत्या सोबत आणता बरं? आता आता सध्या एक आंबडचा जोड. हां, आंबडचा, विलास पवार यांचा. विलास पवार. त्या बैलाबद्दल म्हणजे कशी तुमची जुटान लागली? पळत होती समजा, तुम्ही ती जोडी कायम ठेवली. तुम्ही फळाचा कधी प्रयत्न करताय का म्हणजे दुसऱ्या बैला टिकावर जोड टिकाण तुमची आता सध्या? हो का? ठीक आहे दादा, धन्यवाद.